नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक फेस पॅक सांगत आहे, तो तुमचं या वाढत्या उन्हापासून संरक्षण करेल। तसेच या वाढत्या उन्हामुळं चेहरा काळा पडणे, चेहऱ्याचं टॅनिंग होणे, चेहरा निस्तेज दिसणे, तेलकट होणे, तसेच वेगवेगळ्या गोष्टी होत असतात या उन्हाळ्यामध्ये। तसेच आणि होणाऱ्या उन्हाचा दुष्परिणाम कमी करण्यासाठीही हा फेस पॅक महत्वाचा आहे। थोडंसं संशोधन करून आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांची सांगड घालून मी तुम्हाला सांगत आहे, तो तुम्ही वापरून पहा। नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट येईल, कारण मी माझ्या पेशंटलाही हा फेस पॅक देत असतो। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 50 ग्रॅम चंदन पावडर घ्यायचे आहे, 50 ग्रॅम निमपत्र चूर्ण घ्यायचं आहे, 50 ग्रॅम वाळा चूर्ण घ्यायचं आहे। आणि हे सर्व समप्रमाणात चांगल्या प्रमाणात मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये 25 ग्रॅम आंबे हळद मिक्स करून घ्यायचे आहे। आणि याचं एक सारखं मिश्रण करून एका डब्यात तुम्ही बनवून ठेवा। आणि जेव्हा तुम्ही हा फेस पॅक वापराल तेव्हा त्यामध्ये कोरफडीचा गर आणि कोरफडीचा गर आणि गुलाब फुल पाणी, किंवा तुम्हाला बाजारामध्ये आता मिळतं गुलाब फुल जल म्हणून किंवा गुलाब जल, ते तुम्ही त्यामध्ये समप्रमाणात वापरून त्याची एकसारखी पेस्ट करून चेहऱ्याला लावायची आहे। याने तुमच्या चेहऱ्याची दाहकता कमी होईल, काळेपणा दूर होऊन जाईल, निस्तेज दिसणारी त्वचा ही सुंदर आणि चांगली दिसायला लागेल। दुसरी गोष्ट, यामध्ये चंदन वाळा आंबे हळद निमपत्र चूर्ण यामध्ये शीतल गुण आहे, त्यामुळे उन्हापासून तुमचे संरक्षण होईल। पण नैसर्गिकरित्या तुम्हाला उन्हापासून होणाऱ्या दुष्परिणामांवर याचा प्रभावी उपचार होऊ शकेल। दुसरी गोष्ट, काही होमिओपॅथिक शॉपमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला बर्बेरीस ॲक्वाफोलियम नावाचं होमिओपॅथिक मदर टिंक्चर मिळेल। हे मदर टिंक्चर तुम्ही जेव्हा हे पेस्ट करणार आहे फेसपॅकची, त्यामध्ये 15-20 थेंब बर्बेरीस ॲक्वाफोलियम मदर टिंक्चर त्यामध्ये ॲड करून ही तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा चेहऱ्याला याचा एक पातळ थर दिला तर तुमची त्वचा अगदी चांगली होण्यास मदत होईल। दुसरी गोष्ट, होमिओपॅथीमध्ये त्वचेचे संरक्षण करण्यासाठी किंवा दैनंदिन वापरात तुम्ही काही क्रीम वापरता, त्याऐवजी जर होमिओपॅथी ह्या क्रीम्स वापरल्या तर तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल। त्या क्रीम्स आहेत महत्वाच्या, पहिली क्रीम्स आहे विच हेझल क्रीम, ही मेडिसिन कंपनीची क्रीम आहे आणि ह्यामध्ये हॅमेमेलिस मदर टिंक्चर आणि कॅलेंडुला मदर टिंक्चर आहे। त्यामध्ये त्वचेचं तुमचं उन्हापासून संरक्षण करतं, तसंच त्वचा चांगली होण्यास मदत होणारे चांगले घटक आहेत, हे तुम्ही वापरून पहा। त्याचबरोबर दुसरी क्रीम आहे सौंदर्या, ही तुम्हाला होमिओपॅथिक शॉपमध्ये कुठेही मिळेल, खूप पॉप्युलर क्रीम आहेत, भरपूर लोक माझ्याकडूनही मागून नेतात, तुम्ही वापरून घ्या। तर ह्यामध्ये महत्वाचे घटक आहेत बर्बेरीस ॲक्वाफोलियम मदर टिंक्चर, मगाशी मी तुम्हाला फेस पॅकमध्ये ऍड करायला सांगितलं तोही घटक यामध्ये आहे, ऑलियम सेंटेलम मदर टिंक्चर आहे, थुजा ऑक्सिडेंटेलिस मदर टिंक्चर आहे आणि नेट्रमूर 3x प्रमाणात आहे। 3x ही होमिओपॅथीमध्ये पोटेन्सी आहे। तर हे कॉम्बिनेशन असे आहे की तुमचे जर मुरमे असतील तर ते कमी होतील, काळे डाग असतील कमी होतील। दुसरी गोष्ट म्हणजे जर त्वचा चामखीळ पण असेल तरी ह्या क्रीममध्ये दूर करण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने हे क्रीम्स तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार रोज डेली वापरू शकता, खूप चांगले क्रीम आहेत, खूप चांगले रिझल्ट आहे। त्याचबरोबर महत्वाचा घटक म्हणजे जेव्हा तुमच्या त्वचे निस्तेज दिसते किंवा काहीतरी प्रॉब्लेम होत असतो, काळेपणा पडत असतो, तर दरवेळी बाबा उन्हामुळे त्याचा दुष्परिणाम होत नसतो, तर त्याचं मूळ आपल्या पोटामध्ये असतं। तर तुमची पचनसंस्था जर बिघडलेली असेल तर तुम्हाला या प्रकारच्या गोष्टी जाणवायला लागतात। तर सगळ्यात महत्वाचं, तुमचं पोट हे साफ असलं पाहिजे दैनंदिन,
तर हे पोट कसं साफ व्हावं किंवा पचन संस्था कशी चांगली व चांगल्या प्रमाणात व्हावी, तर ह्यासाठी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही नक्कीच जाणून घ्या. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.